ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर शहरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. एका अल्पवयीन मुलीचे फोटो एडिट करून अश्लील व्हिडिओ बनवून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी दोन तरुणांना उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही आरोपी कोणी इतर नसून ते पीडित मुलीचे मित्र असल्याचे पोलीस तपासात समोर आले. परंतु त्यांनी असं कृत्य का केलं याचा तपास पोलीस करत आहे. अल्पवयीन पीडित मुलगी ही उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. 14 तारखेला तिच्या परिचयाचा मित्र पियुष कृपलानी आणि वरुण रोहरा यांनी सदर मुलीचा फोटो एडिट करून अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवले आणि हे सर्व व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. दरम्यान ही घटना पीडित तरुणांनी पाहताच आईच्या मदतीने तात्काळ उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून पोलिसांनी या दोन्ही तरुणांना अटक केली. दरम्यान या दोन तरुणांनी असं कृत्य का केलं याचा अधिक तपास पोलीस करत आहे. आता या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. दिनांक 14/5/2023 रोजी पोलीस स्टेशनला येऊन राहणाऱ्या एका महिलेने तक्रार केली होती. त्यांची अल्पवयीन मुलगी आहे. त्या मुलीच्या चेहऱ्याचा फोटो मॉर्फ करून त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या दोन आरोपींनी तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल केलेला होता. त्यामुळे त्याच तारखेला 14 तारखेला आम्ही 354 रिडोईत 67B अन्वय गुन्हा दाखल केलेला होता आणि तपास चालू केलेला होता. या प्रकरणामध्ये काही आरोपी वगैरे अटक केले का? दिनांक 19/5/2023 रोजी यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आले. त्यांचा सक्रिय सहभाग आढळून आल्यानंतर त्यांना मान्य न्यायालय समक्ष हजर केले. ते 22/5/2023 पर्यंत कस्टडीत आहेत. सर, नक्की त्यांनी म्हणजे कोणत्या सॉफ्टवेअरचा वगैरे किंवा ॲपचा वापर केला याबद्दल माहिती मिळाली का? त्याचा तपास करण्यात येत आहे. तसं काही आढळलेलं नाही तरी देखील खात्री करून घेत आहोत. त्यांनी आधी काय असं मॉकिंग केली आहे का? नाही, त्याची आता या 3 दिवसाची जी कस्टडी आहे त्याच्यामध्ये चौकशी करत आहोत. त्यांनी मॉर्फिंग करून मुलीकडनं काही मागणी वगैरे किंवा काय असं तसं सध्या प्रकार आढळून आलेला नाही आहे तरी देखील खात्री करून घेत आहोत. बदनामी करण्याचा वगैरे त्यांचा हेतू होता? तपासात समजून आलेल्या माहितीनुसार मित्र होते, मित्रमैत्रीण होते, त्यामुळे तो फोटो कदाचित मुलांकडे असेल तरी देखील तो अँगल चेक करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद न्यूज, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.